नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली आहे. देशभरातून या निर्णयाचा स्वीकार केला जात असतानाच भाजपच्या वतीने पनवेल शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीत या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाच्या स्वागतावेळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, महिला मोर्चा शहराध्यक्ष मुग्धा लोंडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष चिन्मय समेळ, सरचिटणीस तेजस कानपिळे, अभिषेक पटवर्धन, सुशांत मोहिते, परेश बोरसे, विवेक होन, शोभा सातपुते, अंजली इनामदार, लीना पाटील, आदिती मराठे, अनिता रणदिवे, आशा शेट्टी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वसामान्य माणसाला अच्छे दिन आणण्यासाठी प्रत्येक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलून दाखवतात ते खरं करून दाखवतात हे त्यांनी सिद्ध करून दिले असे एक गौरवोद्गार जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी काढले. सर्वसामान्य माणसाची बूज राखून सर्वसामान्य माणसाच्या हिताचे हे निर्णय घेतले गेलेले आहेत आणि म्हणून आज कुणीतरी हा निर्णय घेतला सर्वसामान्य माणसाला त्याच्यातून खूप आनंद झालाय, प्रचंड आनंद लोकांपर्यंत झालाय की लोकांचा काळा पैसा ज्यांच्याकडे आहे ते सोडता कोणालाही याच्यातून काही त्रास होणार नाही. पण कुठेतरी कोलेकुई करायची म्हणून काँग्रेस असेल किंवा त्यांच्याबरोबरचे अन्य पक्ष असतील हे याच्यामध्ये फट काय, याच्यामध्ये चुका काय या शोधण्यातच आनंद मिळवत आहे. पण देशाच्या जनतेला आता या लोकांच्या या कोलेकुईची पर्वा नाही. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधानांनी जे स्वप्न या देशातल्या सर्वसामान्य जनतेला दाखवलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सर्व खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला आजचे दिन आणण्यासाठी जे जे म्हणून करता येईल, मग ते शेतीच्या प्रांतात असू द्या, मग ते उद्योगाच्या प्रांतात असू द्या, रोजगाराच्या प्रांतात असू द्या, देशाच्या सीमेवर असू द्या, प्रत्येक पातळीवरती देशाचे पंतप्रधान जे बोलतात ते करून दाखवतात हे खऱ्या अर्थानं त्यांनी आज या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानांचं आपण सगळे मिळून अभिनंदन करण्यासाठी आज या ठिकाणी जमतोय. 2014 भाजपतर्फे अच्छे दिन आणण्याचं आश्वासन देत भ्रष्टाचाराला आळा घालून काळा पैसा समोर आणण्याचा वायदा केला होता. या वायद्याची पूर्तता या निर्णयाने होणार आहे म्हणूनच पनवेल भाजपच्या वतीने रोटरी सर्कल येथे मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आदी मान्यवरांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.